नमस्कार, मी संपदा साळे, मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया महाराष्ट्र तसेच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागल्याने दर दिवशी बाधितांच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, त्यामुळे जास्त खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले। अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने शासकीय प्रशासकीय व न्याय व्यवस्थेवर दबाव टाकून मागासवर्गीय अनुकंपाधारकांना नोकरीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करून अनुकंपाधारकांना अनुकंप तत्वावर नोकरी न दिल्यास राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे। कोरोनाच्या संकट काळात वैद्यकीय उपकरणांसह अन्य बाबींची मदत करण्याऐवजी लसीकरणाचा उत्सव साजरा करून मोदी सरकार नाहक वेळ वाया घालवत आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रीड कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करून आज त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आज व्यापारी आणि औद्योगिक वसाहतीमधल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली। यावेळी हसन मुश्रीफ यांनी 2 दिवसांनी लॉकडाऊन लागणारच आहे, आपण व्यावहारिक भूमिका घेऊ असं आवाहन व्यापाऱ्यांना केलं। वेळ कमी पडू लागल्याने रुग्णाची परवड सुरू आहे, अशा कठीण काळात सायनाची वैद्यकीय व्यवस्था जिल्ह्याभरातील सामान्य कोविड रुग्णांना दिलासा देऊ शकते का याची चाचपणी करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल येथे येऊन बैठक घेतली। नगरपंचायतीच्या वतीने पाळणे तालुक्यातील भुगेवाडी ते सोबलेवाडी रस्त्यासाठी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर करून डांबरीकरण केलेला रस्ता 2 दिवसातच उकडून त्यातून माती दिसू लागली। या बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा। मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।